रोजच्या उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नंबर 1, सोयाबीनमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। सोयाबीन खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटसुद्धा मिळतात। टिप नंबर 2, 3 दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते। टिप नंबर 3, सफेद कपड्यावरील डाग घालविण्यासाठी डागांवर लिंबू सोडावे। टिप नंबर 4, किचन ओट्यावरील चहाचे डाग घालविण्यासाठी आल्याचा एक तुकडा फिरवावा, डाग लगेच दूर होतील। टिप नंबर 5, पालींना कॉफीचा गंध आवडत नाही, कॉफीच्या गंधापासून पाली दूर राहतात। यासाठी एका बाउलमध्ये कॉफी आणि तंबाखू पावडर मिक्स करून त्यात थोडे पाणी मिसळून छोटे छोटे गोळे तयार करा। ज्या ठिकाणी पालींचा वावर असेल त्या ठिकाणी हे गोळे ठेवा। पाली गोळ्यांच्या गंधामुळे पळ काढतील, घरात येणार नाही। टिप नंबर 6, चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटत असेल तर तव्यावर चिमूटभर मीठ गरम करून घ्या, त्यामुळे चपाती तव्याला चिकटणार नाही। टिप नंबर 7, कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेत ठेवावे। टिप नंबर 8, दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे, रात्री झोपताना ग्लासभर दूध अवश्य घ्यावे। टिप नंबर 9, जर तुम्हाला तुमच्या दातांचा पिवळसरपणा दूर करायचा असेल आणि ते मजबूत करायचे असतील तर मोहरीचे तेल, थोडे मीठ आणि काही थेंबलिंबाचा रस घेऊन दातांना चोळा। टिप नंबर 10, कॅल्शियममुळेच शरीरातील पाचक द्रव्य सक्रिय राहतात, त्यामुळे शरीराला कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।